वळूयात पुढे. आता बातमी आहे राम मंदिराची. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं निर्माण होत आहे आणि या मंदिरासाठी लोखंडाचा अजिबात उपयोग होणार नाही आहे. तर मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेनं राम भक्तांना तांबं दान करण्याची मागणी केली आहे. पाहूयात. राम मंदिरासाठी हवे तांब्याचे रॉड. विश्व हिंदू परिषदेची भक्तांना साथ. भक्तांकडे तांब दान करण्याची मागणी. अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणाचं काम सुरू झालंय. राम मंदिराच्या निर्माणासाठी 10,000 तांब्याच्या रॉडची आवश्यकता आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने राम भक्तांना तांब दान करण्याचं आवाहन केलंय. मंदिराच्या निर्माणामध्ये जराही लोखंडाचा उपयोग केला जाणार नाही असं विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी सांगितलंय. प्राचीन काळापासून तांब हा महत्वाचा धातू राहिला. सुरुवातीच्या काळामध्ये वापरात असलेल्या धातूंपैकी हा एक आहे. बांधकामामध्ये तांब्याचा वापर केल्याने गुणवत्ता वाढते. बांधकाम बरीच वर्ष मजबूत राहतं. त्यामुळेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसाठी सुद्धा तांब्याचा वापर करण्यात आला आहे. जवळपास 3 एकर जागेवरती राम मंदिराचं निर्माण होत आहे. मंदिराच्या निर्माणासाठी लर्सन अँड ट्रुगो या कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर IIT चेन्नईकडून सल्ला घेतला जातोय. जवळपास 36 ते 40 महिन्यात राम मंदिराच्या निर्माणाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. पण त्यापूर्वी गरज आहे की रामभक्तांनी पुढे येऊन मंदिरासाठी तांब दान करण्याची, या पवित्र कार्यात हातभार लावण्याची. ब्युरो रिपोर्ट, स्टॅम्प टीव्ही. आता बातमी आहे मुंबईच्या महापौरांवर मनसेनं केलेल्या गंभीर आरोपांची. मुंबईतल्या कोविड सेंटरचं कंत्राट महापौरांच्या मुलाला दिल्याचा गंभीर आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलाय. कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मनसेनं थेट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केलंय. तर महापौरांचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीनं गैरमार्गानं हे कंत्राट मिळवल्याचा आरोपही देशपांडेंनी केलाय. दुसऱ्या तिसऱ्या कोणाला काम न देता परस्पर एखाद्याला बोलावून ॲग्रीमेंट केलं जातं, यातच सर्व काही आलं असंही देशपांडे म्हणालेत. तर या आरोपांचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी मात्र खंडन केलं. तर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. जो पैसा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला या सगळ्या कोरोना सेंटरला, हा पैसा आणि ही कामं ही आपापसात शिवसेनेने वाटून घेतली. त्यामधलाच हा एक भाग आहे की महापौरांनी स्वतःच्या कार्यालयाचा दुरुपयोग करून त्यांच्या मुलाला हे काम दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, पदाचा गैरवापर आपण ज्याला म्हणतो, तो पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलाला ही कामं दिलेली आहेत. पण ज्यावेळेला मी आता चौकशी केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की महापालिकेचे सगळे रूल सांभाळूनच ते काम केलेलं आहे. आपल्या महापालिकेत L1 आल्यानंतरच काम मिळतं आणि ते रिचर त्यांनी स्वतः ॲप्लिकेशन प्रसंग व्यवस्थित देऊन ते मिळवलेलं आहे. फक्त माझा मुलगा आहे पेडणेकर या नावाने माझी प्रतिमा खराब करण्याचं ते जर काम करत असतील, नक्की मला समजत नाही यांचा नक्की प्रॉब्लेम काय.